श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हे रंबा, सकळादि तू प्रारंभा, आठवुनी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, वाग्वरदे विलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामीया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया साधूजना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषासी दाहक, तोषुनिया वैकुंठनायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, परंज्योती प्रकाश गहना, करितो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले, सकळ संकटापासुनी रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे, जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज घालोनी गर्भाधाना, अलौकिक रचना दाखविली. तुझन जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. माझी या अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मजलागी. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असतील. आराटी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता, कैशी आपरी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थांचे घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन, ह्या अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायातळी, आम्ही भिक्षेसी घालो निझोळी. येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पैयाला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यराती. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुवा परम पुरुषा, करुणा कैशी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या झणी, मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारीला वडवानळ, तेणे अंतरी होतसे विव्हळ. ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेणे सोडिला नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पैकेला. शंकरे धरिले हळाहळा, तेणे नीलवर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा, भक्त वत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी, वर्णिता शिणली वैखरी. दृष्टपतित दुराचारी, अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनाशी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडीवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी थार, दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती.
ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंगधरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल नीच रतली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगा जळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊनी या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अव्हेर समर्थे न केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती हे चिमागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुनी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णो ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्री निधी श्री वत्सलांचन धरा भयकृत भयनाशना गिरिधरा दृष्ट दैत्य संहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमूर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती शेष शयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारिया गुणधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी वसुनिळ अपूर्व देखा इंद्र निळा चिये परी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभा चिये परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटी वरते नाभी स्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्यते चिये परी हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पला चिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठी लेईली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनिळ
मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरा अमृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वे पण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेज नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझी या भक्तीस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धामृत वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुनिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुन भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदय वासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगत्पालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्परगहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयासे चित्त सर्वकाळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठण मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रूचा भावा निपात सभा भावी वश समस्त ग्रंथ पठणे करुनिया विद्यार्थियासी विद्या भावी युद्धी शस्त्रेन लागावी पठणे जगात कीर्ती भावी साधू साधू म्हणोनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागती वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरोनी विश्वास पठण करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनार्थियाने 21 दिवस कन्यार्थियाने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग
त्यासी एक मंडळ सांग पठणे करुनी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत. साचनमानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय. विश्वास धरिल ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी. वरदिधला कृपा करुनी अनुभवे कळो येईल. गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातून प्रकटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा. उचलोनी या स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी. वत्साचे परिभक्तासी मोहे पान्हावे धेनुजैसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक. वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळासी. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद. हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास. आणिक न लागती सायास पठण मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख. त्याचा पारन जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी. ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभा असे. देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठण करा. जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यराती. बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. तेथे देह भावासी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवोनी भाव. वरप्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचितम श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम. श्री व्यंकटेशार्पणमस्तु. भक्तीसुधा चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा.